हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वराज अँड स्वराज। तर स्वराज बघा कसा धिंगाणा घालतो, एवढं त्याच्या हाताला स्टिचेस पडलेले आहेत, परंतु तो थोडंसं हे आमचं ऐकत नाही आणि मग त्याच्यावरच लक्ष ठेवावं लागते। इथं आई स्वरा जेवण करत होती, आम्हाला कोणालाच बरं लागत नाही, त्याच्यामुळे काल आम्ही कढी भातच केलं होतं। आणि स्वराज दिवसभर भरपूर धिंगाणा घालतो, तो झोपल्यानंतर त्याचे जे स्टिचेस आहे त्याला मला थोडंसं म्हणजे डेटॉल त्याच्यानंतर क्रीम दिलेलं आहे ते लावावं लागतं आणि पट्टी पुन्हा बांधावी लागते। तर तो रात्री झोपल्यानंतर मला हा कार्यक्रम करावा लागतो, परंतु त्याचे जेव्हा हे स्टिचेस बघते तर मला खरंच खूप वाईट वाटते। बघू शकता तुम्ही किती सारे स्टिचेस आहेत आणि स्टॅपलरचे जे स्टिचेस असतात ना तशी त्याच्या हाताला आहेत। आणि रात्र मग मला अर्धा तास लागतो, तो झोपल्यानंतर मी त्याच्या स्टिचेस वगैरे डेटॉल क्रीम वगैरे लावते आणि नंतर पुन्हा पट्टी बांधून देते। आणि खरंच अशा कंडिशनमध्ये मुलांची काळजी घेणे खरंच खूप कठीण जाते, त्याच्यात मला पण बरं नाही आहे, परंतु मी घरातली सर्व कामं राहू देते आणि सगळ्यात अगोदर स्वराजवरच लक्ष ठेवत असते। आणि त्याच्यामुळे पण आता माझं डेली जे ब्लॉग आहेत ना ते उशिरा येत आहे, कामांना उशीर होत आहे आणि देवपूजा तर करणंच होत नाही वेळेवर, म्हणजे स्वराजकडेच जास्त लक्ष द्यावं लागतो। तर आता इथं सकाळ झालेली होती, सकाळ झाली म्हणून सगळ्यात अगोदर स्वराचा टिफिन करावा लागतो। स्वराला दूध बिस्किट दिलं, स्वरा आंघोळीला गेली, आंघोळी करत होती ती, तर तोपर्यंत मी तिचा डब्बा उरकवला आणि डबा आता पॅक करत आहे। स्वराज रडत होता, स्वराज माहीत आहे का, म्हणजे स्वराजला घेऊनच बसावं लागते। तर आता लवकरात लवकर मला तिचा टिफिन पॅक करून द्यायचा आहे। आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे, मला एक मुंबईवरून खूप मोठं गिफ्ट आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप छान छान वस्तू आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि खरंच काही नळांनी रक्ताची नसतात, पण त्याच्यात ओलावा असतो ना तो रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त असतो। तर आज आम्ही लहान वहिनीकडे गेलो होतो। आजी कल्ला करते तुले, कोण करते मग आजी कल्ला करते, नाही म्हणते। आज लहान वहिनीकडेच नाश्ता चहा पाणी केलेला आहे, सकाळचं जाऊन बसली होती मग आणि मला बरं नाही, त्याच्यामुळे आई स्वयंपाक करत आहे, मी घरातले कामं करते आणि स्वराजला दिवसभर खेळत असते। तर स्वराज इथं त्याच्या लहान मामासोबत खेळत होता। आमचा चहा नाश्ता आज लहान वहिनीकडेच झाला होता, स्वरा शाळेत गेलेली आहे। आणि चला आता मी तुम्हाला माझे गिफ्ट दाखवते। तर आता स्वरा गेलेली आहे शाळेत आणि त्याच्यानंतर स्वराज खेळत आहे त्याच्या लहान मामीकडे, कारण स्वराजला आज न्यायचं आहे हॉस्पिटलला ड्रेसिंगसाठी। तर मला एक गोष्ट शेअर करायची होती, हे बघा, तर एक पार्सल आलेलं आहे आणि हे मला सर्व तुमच्यासोबत शेअर करायचं आहे। आलेलं आहे पार्सल कालपासून, पण आज मी ओपन केलेलं आहे आणि तुमच्यासोबत ते शेअर करायचं आहे। हे बघा काय काय आहे पार्सलमध्ये। आणि हे पार्सल कुठून आलेलं आहे, तर हे पार्सल मुंबईवरून आलेलं आहे, मुंबईवरून आलेलं आहे। ओके, मुंबईची जी माझी फ्रेंड आहे तिच्याकडून हे पार्सल रिसीव झालेलं आहे, तर तुमच्यासोबत शेअर करायचं आहे। तर चला आपण बघूया काय काय आहे। तर सगळ्यात अगोदर ही बॅग आहे, कारण ती बोलली होती की तू गावाला वगैरे जाते, तर त्याच्यामुळे बॅग पाठवत आहे तुझ्यासाठी। आणि खूप छान बॅग आहे, बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि खूपच म्हणजे खूप आहे, आतही भरपूर सामान बसते आणि खूप छान अशी बॅग आहे। रंग पण खूप छान आहे, म्हणजे आता कुठं गावाला जर मी जाणार तर हेच बॅग घेऊन जाणार आहे। त्याच्यानंतर एक वाव, जे महालक्ष्मी माता आलेली आहे माझ्याकडे, बघू शकता किती सुंदर आहे। वाव, स्वेटर किती छान आहे, आपण घालून बघूया हे, वन सेकंड। वाव, खूपच गरम आहे आणि खूप छान पण आहे, बघू शकता खूप म्हणजे खूप मस्त आहे आणि एकदम एकदम गरम आहे, कारण खूप मस्त आहे, बघू शकता। थँक्यू।
ही आहे स्वेटर आणि खरंच खूप खूप म्हणजे खूप छान आहे आणि गरम पण आहे. आणि त्याच्यानंतर स्वरासाठी आहे बेल्ट. आता स्वरा नाही आहे तर मीच लावून दाखवते तुम्हाला बघा. हा पण छान दिसते. ओके हा देवीसाठी ड्रेस आपल्या महालक्ष्मी मातेसाठी. आणखी वाव हँड पर्स किती सुंदर. हँड पर्स पण खूप म्हणजे खूप सुंदर आहे. तर असे गिफ्ट मला आलेले आहे माझ्या मैत्रिणीकडून. थँक्यू सो मच डिअर, तू मला एवढे गिफ्ट पाठवले त्याच्यासाठी. आणि तसं पण रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती खरंच खूप मोठी असतात. आणि मला तर खूप म्हणजे खूप स्वेटरही आवडलेलं आहे आणि माझ्या घरी महालक्ष्मीचं आगमनसुद्धा झालेलं आहे. येणाऱ्या गुरुवारी आपण पूजा करणारच आहोत. तर थँक्यू सो मच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. थँक्यू सो मच पुन्हा एकदा प्रतिभाताई.